मध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. अकलूज बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे वाहनधारक व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, खराब रस्त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता. माळशिरस तालुक्यातील सर्व साखर कारखाने चालू असून सर्वत्र ऊस वाहतूक करणारी वाहने दिसून येत आहेत. मात्र तालुक्यातील खराब रस्त्यांमुळे कोणत्याही मार्गावरील रस्ता दुरुस्त न केल्याने जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे व खराब रस्त्यांमुळे अवजड अशा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून वाहनांचे पाटे तुटणे, पंक्चर होणे, डांबर तुटणे इत्यादी प्रकारचे नुकसान वाहनधारकाचे होत आहे. शिवाय या खराब रस्त्यामुळे वाहनाने हेलकावा मारला की त्या हेलकाव्यामुळे वाहनातील ऊस रस्त्यावर पडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऊस रस्त्यावर पडला तरीही वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो, याचा फटका बसतो तो शेतकऱ्यांना. कारण एखाद्या पोटच्या मुलाप्रमाणे या ऊसाला 1.5 ते 2 वर्ष जोपासायचे अशा या महागाईच्या काळात मजुरांच्या मजुरीपासून ते रासायनिक खतापर्यंत महागाई गगनाला भिडल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. आणि दुष्काळात 13वा महिना या म्हणीप्रमाणे खराब रस्त्यांच्या कारणास्तव होणारे नुकसान ह्याचे शेतकऱ्यांना सामोरे सोसावे लागत आहे. एवढे सर्व घडते ते केवळ आणि केवळ खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे. शिवाय खराब रस्त्यामुळे वाहनातील ऊस रस्त्यावर पडून रहदारी ठप्प होत आहे आणि या खड्डेमय रस्त्यामुळे दुचाकी वाहनधारक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचे धाडस करत नाही. कारण पुढे जाण्याच्या ओघात जर वाहनातील ऊस अंगावर पडले किंवा दुखापत झाली तर काय करायचे ही मनात भीती निर्माण होते व ऊसाच्या वाहनाला ओव्हरटेक करत नाही, त्यामुळे ऊस अंगावर पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय असून केंद्र सरकार रस्ते विकासासाठी करोडो रुपये उपलब्ध करून देत असताना तालुक्यातील रस्त्याची अवस्था अशी का, असे नागरिकांतून बोलले जात आहे. तसेच खराब रस्त्यांमुळे एखाद्या वाहनधारकाचा जीव गेल्यानंतर शासन व प्रशासन झोपेतून जागे होणार आहे काय, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. उपसंपादक हुसेन मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, अकलूज. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.